मुलांनो सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला तुमच्या विषयाचे व्हिडिओ लेक्चर क्रमाने पाहायचे असल्यास मी या चॅनेलवर सर्व प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे क्रमाने मी सर्व व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जरूर पहा जर व्हिडिओ आवडले तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबले तर नक्कीच मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याची सूचना तुम्हाला आपोआप मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा चला आपण अभ्यास करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक सात भारतातील बेरोजगारी हे प्रकरण आपलं चालू आहे या प्रकरणात आपण मागे अभ्यासलेले मुद्दे आहेत बेरोजगारीचा अर्थ आपण अभ्यासलेला बे अभ्यास आहे बेरोजगारीचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी आणि त्याच्या अंतर्गत येणारे उपप्रकार आपण अभ्यासलेले आहेत आज आपण अभ्यासणार आहोत उपघटक भारतातील बेरोजगारीचा विस्तार विस्तार म्हणजेच भारतात बेरोजगारीचं प्रमाण किती आहे कोणत्या राज्यात कोणत्या वर्षामध्ये प्रमाण कसं आहे त्याचा आपण आढावा घेऊया पहा या तक्त्यामध्ये भारतातील बेरोजगारीचा विस्तार दिलेला आहे इथे रोजगार आणि बेरोजगारी लाखामध्ये प्रमाण दिलेलं ला आहे आकडेवारी रकाने पाहूया आपण कोणते आहेत वर्ष कामगार शक्ती श्रमशक्ती आणि बेरोजगारीचं प्रमाण दिलं आहे आणि बेरोजगारीचा दर टक्केवारीमध्ये दिलेला आहे साल किंवा प्रमा वर्ष घेतलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये कामगार शक्ती म्हणजे उपलब्ध काम करणारे शक्ती होती कामगारांची तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव नंतर श्रमशक्ती त्यातील उपलब्ध होती तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस पण सगळ्यांना काम उपलब्ध नव्हतं तेव्हा बेकारीचं प्रमाण होतं सात पॉईंट एकोणपन्नास लाखातले आकडेवारी आहे ही आणि तो दर येतो दोन पॉईंट शून्य एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारचं प्रमाण आहे कामगार शक्ती चारशे सहा पॉईंट पंच्याऐंशी श्रमशक्ती तीनशे सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी बेरोजगारी आठ पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे वाढलेली आहे प्रमाण आणि टक्केवारी आहे दोन पॉईंट दोन पहा वाढलेली आहे दोन हजार चार पाचचं प्रमाण घेतलेलं आहे कामगार शक्ती चारशे अडुसष्ट पॉईंट त्र्याहत्तर श्रमशक्ती चारशे सत्तावन्न पॉईंट छप्पन बेरोजगारी लाखात अकरा पॉईंट सतरा आणि टक्केवारी आहे दोन पॉईंट चार पुन्हा वाढत गेली आहे दोन हजार नऊ दहाचं प्रमाण आहे कामगार शक्ती चारशे बहात्तर पॉईंट बत्तीस श्रमशक्ती चारशे बासष्ट पॉईंट एकोणपन्नास बेरोजगारीचं प्रमाण नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी आणि टक्केवारी आहे दोन पॉईंट एक इथे मात्र कमी झालेली आहे पहिले दोन पॉईंट चार होती चार पाचमध्ये ती नऊ दहामध्ये दोन पॉईंट एक झाली आणि प्रमाण शेवटचं आहे दोन हजार अकरा बारामधलं कामगारांची शक्ती चारशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर श्रम चार श्रमशक्ती चारशे बहात्तर पॉईंट एक्क्याण्णव बेरोजगारी दहा पॉईंट चौऱ्याऐंशी आणि टक्केवारी दोन पॉईंट दोन इथे थोडीशी वाढली पुन्हा आता हा पुस्तकातला तक्ता तक क्रमांक आहे सात पॉईंट एक आणि स्रोत म्हणजे मार्ग ही माहिती कशातून घेतलेली आहे तर इकॉनॉमिक व पॉलिटिकल वीकली सात जून दोन हजार चौदाचं जे अहवाल आहे त्यातून ही माहिती घेतलेली आहे चला यावरून आता आपण आणखी माहिती घेऊया पहा तुम्हाला माहित आहे का आता काय माहिती करून घ्यायचंय पहा बरं राज्यनिहाय भारतातील बेरोजगारीचा दर दोन हजार पंधरा सोळाचं प्रमाण आहे हे, हे। की भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये बेरोजगारीचा दर कसा आहे ते आता आपण या तक्त्यात पाहणार आहोत रेकाणे पाहूया इथे क्रमांक दिलेला आहे इथे राज्याचं नाव आहे इथे बेकारीचा दर दिलेला आहे प्रति हजार मध्ये म्हणजे हजारामध्ये किती लोक बेकार आहेत असा अर्थ पुन्हा तोच रकाना आहे इथे क्रमांक राज्य आणि बेकारीचा दर प्रति हजारामध्ये क्रमाने पाहूया एकोणतीस राज्य दिलेली आहेत पा इथे एकोणतीस आकडा आहे एकपासून इथे क्रमाने राज्य आहेत त्रिपुरा एकशे सत्त्याण्णव सर्वात जास्त आहे सिक्कीम एकशे एक्क्याऐंशी केरळ एकशे पंधरा हिमाचल प्रदेश एकशे सहा आसाम शहाण्णव अरुणाचल प्रदेश एकोणनव्वद नागालँड पंच्याऐंशी झारखंड सत्याहत्तर उत्तर प्रदेश चौऱ्याहत्तर जम्मू काश्मीर बहात्तर राजस्थान एकाहत्तर उत्तराखंड सत्तर गोवा एकसष्ट पंजाब साठ बिहार साठ मणिपूर घेतलेलं आहे सत्तावन्न ओरिसा किंवा ओडिसा पन्नास पश्चिम बंगाल एकोणपन्नास मेघालय अठ्ठेचाळीस हरियाणा सत्तेचाळीस मध्य प्रदेश त्रेचाळीस तामिळनाडू बेचाळीस आंध्र प्रदेश एकोणचाळीस मिझोराम तीस तेलंगणा अठ्ठावीस महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये आहे एकवीस हे, एक हे प्रमाण लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातलं प्रमाण एकवीस छत्तीसगड एकोणीस कर्नाटक पंधरा आणि गुजरात नऊ इथे मात्र कमी आहे आता तुमच्या लक्षात येत आहे त्रिपुरा सर्वात जास्त बेकारीचा दर आहे एकशे सत्त्याण्णव आणि सर्वात कमी आहे गुजरातचा नऊ म्हणजेच इथे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे आलेला आहे हा संख्यांचा उतरता क्रम आहे आणि ही माहिती घेतलेली आहे स्त्रोत आहे रोजगार किंवा बेरोजगारीचा पाचवा वार्षिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारचा जो अहवाल आहे बेरोजगारीचा पाचवा वार्षिक सर्वेक्षण अहवाल त्यातून ही माहिती घेतलेली आहे आता यावरून आपल्या राज्याचं प्रमाण लक्षात ठेवा एकवीस इतकं बेरोजगारीचा दर आहे पाहूया यावरून आपल्याला आता एक गणित सोडवायचं आहे शोधा पाहू वरील तक्त्याच्या क्रमांकाच्या आकडेवारीच्या आधारे दुसरे चतुर्थक क्यू टू काढा आणि मध्यभागी येणाऱ्या राज्याचे विभाजन मूल्य शोधा आता आपल्याला दुसरे चतुर्थक काढायचे म्हणजेच मध्यांक काढायचा आहे दुसरं चतुर्थक म्हणजेच मध्यांक किंवा मध्यगा असते आणि मग कोणतं राज्य येत आहे त्याचं विभाजन मूल्य आपण शोधूया चला गणित काढूया आपण आता हे पहा इथे या तक्त्यामध्ये आपण मागचाच तक्ता आहे तो चढत्या क्रमाने इथे मांडलेला आहे पहा एकोणतीस राज्य आहेत दिलेली माहिती पुढील प्रमाणे चढत्या क्रमाने मांडू आता मागच्या तक्त्यामध्ये गुजरात शेवट होतं इथे पहिलं घेतलंय आणि त्रिपुरा पहिलं होतं इथे शेवट घेतलेला आहे पहा गणित सोडवताना दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावायचा किंवा उतरता क्रम लावायचा कोणताही क्रम लावला तरी उत्तर बरोबर येणार आहे हे लक्षात ठेवा मागचा तक्ता जसा तसा घेतला असता तरी गणित सोडवता येतं किंवा क्रम बदलून घेतला तरी चालेल मागच्या तक्त्यामध्ये उतरता क्रम होता आणि हा चढता क्रम आहे हे लक्षात घ्यायचा हा चढता क्रम घेतलेला आहे पाहूया आता यावरून गणित कसं सोडवायचं ते पुढची स्टेप पाहू पहा इथे सूत्र घेतलेलं आहे मध्यांक किंवा क्यू टू काढायचं चा। दुसरा चतुर्थक काढायचं सूत्र आहे क्यू टू बरोबर दोन कंसामध्ये एकोणतीस अधिक एक, एक छेद चार या पदाचं चा मूल्य काढायचं आहे म्हणजेच सूत्र आहे एन अधिक एक एन अधिक एक छेद चार हे सूत्र आहे आणि त्याला कंसाच्या बाहेर दोन हे सूत्र घेतलेले आहे आपण त्यात किमती पण टाकलेल्या आहेत पाहूया आपण आता एकोणतीस संख्या कोणती आहे तर एकोणतीस राज्य आहे त्याच्यात एक मिळवायचं आणि भागिले चार आता हे सोडवायचं आपण क्यू टू बरोबर कंसाच्या बाहेर दोन एकोणतीस अधिक एक तीस भागिले चार पदाचे मूल्य पुढची पायरी क्यू टू बरोबर हे जर तीस छेद चार सोडवलं तर, तर उत्तर येणार आहे दोन आणि कंसामध्ये गुणिले सात पॉईंट पाच या पदाचं मूल्य हे गुणोत्तर सोडवलं तर उत्तर येत आहे याचं पंधरा पंधराव्या पदाचे मूल्य मग उत्तर येणार आहे क्यू टू बरोबर साठ क्यू टू बरोबर साठ आणि मग तिथं राज्य कोणतं येतं बिहार आपण मागच्या तक्त्यामध्ये पाहूया साठ पंधराव्या पदाचं मूल्य शोधूया आपण पहा या तक्त्यामध्ये पंधरा पंधराव्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे इथे पंधराव्या क्रमांकाचं मूल्य हे बिहार आणि तिथे साठ हे उत्तर आहे म्हणजे बिहार हे राज्यमध्ये येतं म्हणूनच उत्तर आहे क्यू टू बरोबर साठ आपण मधली संख्या जी शोधली पंधराव्या क्रमांकाचं मूल्य क्यू टू बरोबर साठ आणि राज्याचं नाव तिथे कोणतं येत आहे बिहार अशा प्रकारे आपण क्यू टू काढलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ लेक्चर पाठवा तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी शंका कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद अभ्यासासाठी शुभेच्छा